कोरोना लढ्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातला पंचवीस टक्के निधी तसंच गौण खनिज निधीतील रक्कम आरोग्यावर खर्चासाठी मंजुरी देत राज्यातल्या रुग्णालयांचं ऑक्सिजन इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट तातडीनं करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले मुंबईत मंत्रालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनासह म्युकर मायकोसिसच्या राज्यातल्या परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा घेणारी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते ज्या गावांमध्ये बाधितांची संख्या अधिक आहे त्या ठिकाणी सरसकट चाचण्या कराव्यात तसंच कोरोना चाचण्यांचा वेग वाढवण्यासाठी आशा वर्करना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत चाचण्या कराव्यात कडक निर्बंध असणाऱ्या जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी बियाणं खत शेती अवजारांची दुकानं शेतकऱ्यांच्या सोयीनुसार सुरू ठेवण्याचं नियोजन करावं असंही म्हणाले म्युकर मायकोसिसच्या औषधांचं नियंत्रण केंद्र सरकारच्या हाती असल्यानं जिल्ह्यानं म्युकर मायकोसिस रुग्णांची अद्ययावत नोंदणी पोर्टलवर करावी त्यानुसार आपल्याला औषधांची उपलब्धता होणार आहे असंही पवार यांनी सांगितलं कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करताना ग्रामीण भागात सुद्धा कोविड सेंटर उभारण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह विविध विभागांचे मुख्य सचिव राज्यातील सर्व विभागीय आयुक्त महानगरपालिकांचे आयुक्त तसंच जिल्हाधिकारी दूरदृश्य उपस्थित होते